अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष विद्यार्थी हजर न राहता ऑनलाईन झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले। विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। यावेळी मुख्याध्यापक एन जी नाईक यांच्यासह सर्व शिक्षकांनी यात सहभाग घेतला। विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले। यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तसेच जामनेर तालुक्यातील पाळधी येथील श्रीमती कदनायक माध्यमिक विद्यालय येथे 7वा जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला। यावेळी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जामनेर तालुक्यातील मिराचे पळसखेडा येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालयात देखील आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला। या विद्यालयात देखील झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पाळधी तालुका जामनेर पर्यवेक्षक या नात्याने योग दिवसाचे आज महत्त्व मी तुम्हाला सांगत आहे। योग दिवस अत्यंत महत्त्वाचा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे। आणि हा जो दिवस आहे 27 सप्टेंबर 2014 संयुक्त राष्ट्राची महासभा झाली आणि त्यावेळेस ठरवण्यात आलं की आपल्या भारतामध्ये सुद्धा हा योग दिवस साजरा करावा। साहजिकच मग 11 डिसेंबर 2014 हा आजचा जवळजवळ 7वा असा हा योग दिवस साजरा होत आहे आणि दरवर्षी हा साजरा केला जातो। योग म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांना सांगड घालणारं एक मन रमणारं किंवा मन त्या ठिकाणी जुळवून घेणारं हे एक अभ्यास आहे। त्याचप्रमाणे योग म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणारा एक दुवा आहे। जर शरीर चांगलं असेल तर मन सुद्धा चांगलं काम करत असतं आणि त्याच्यासाठी या योग दिवसाची गरज आहे। जसे वेगवेगळ्या दिवशी आपण वेगवेगळे दिवस साजरे करीत असतो आणि ह्या साजरे करण्याचा उद्देश म्हणजे त्या दिवसाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांनी वर्षभर त्या दिवसाला मानून चांगल्या प्रकारची कामं करावीत यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे करतो। तसा हा एक योग दिवस सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपलं मन चांगलं राहण्यासाठी हा करणं अत्यंत गरजेचं आहे। नुसता एकाच दिवसामध्ये योग करून चालणार नाही तर वर्षभर हे योग करायला पाहिजे। योग साधना जर केली तर आपलं शरीर सदृढ होतं, मन सदृढ होतं। शरीर सदृढ असेल तर मनसुद्धा सदृढ झाल्यानंतर सर्व कामे उत्तम प्रकारे होत असतात आणि आरोग्यसुद्धा आपलं चांगलं राहत असतं। म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की नुसतं एका दिवसासाठी योग साजरा करू नका, योग दिवस साजरा करू नका। वर्षभर याला अंगीकारून
वर्षभर आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. आपणच नाही तर विद्यार्थ्यापर्यंत सुद्धा, कारण विद्यार्थी हे जे आहेत हे आपल्या भारताचे भावी नागरिक आहात आणि ते जर सदृढ असेल तर साहजिकच भारताचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.